रस्त्यांवरील अपघातांमध्ये प्रतिवर्षी लाखांहून अधिक लोकांना आपला प्राण गमवावा लागत असतो हे गेल्या काही वर्षातील आकडेवारीनं सिद्ध झालंय. रस्ते वाहतुकीचे नियम न पाळणे किंबहुना त्याबाबत जनतेमध्येच अनास्था आणि अनभिज्ञता असणे हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे लोकांमध्ये या रस्ते अपघातांची कारणं आणि सुरक्षाविषयक नियम वाहतुकीचे नियम यांची चांगल्यापैकी ओळख ठसावी या उदात्त हेतूने प्रथमच भारतीय वायुसेना आणि महाराष्ट्र पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. नाशिक नागपूर नाशिक असा हा सायकल रॅलीचा मार्ग असून यात महाराष्ट्र पोलीस दलाच्या जवानांबरोबरच भारतीय वायुसेनेचे जवान देखील सहभागी झालेत. सुमारे 1600 किलोमीटर अंतराच्या या सायकल परिक्रमेमध्ये दोन्ही दलाचे साधारणपणे 25 जवान ड्राईव्ह सेफली लिव्ह हेल्दी हा संदेश देणार आहेत. दरम्यान सायकल रॅली मार्गामध्ये ठिकठिकाणी या रॅलीचं स्वागत करण्यात आलं. साईबाबांच्या शिर्डीमध्ये नुकतंच या रॅलीचं आगमन झालं. साई दर्शनानंतर या ठिकाणी पोलीस दलाच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं. याप्रसंगी आयोजकांच्या वतीने अधिक माहिती देण्यात आली. नाशिक शिर्डी के सभी जो श्रद्धालु हैं सबको मेरा नमस्कार. हमारा ये जो टीम है एयरफोर्स और महाराष्ट्र पुलिस के नासिक सिटी के जो पुलिस के हैं उनकी दोनों कर्मचारी ये लोग मिल करके हमने एक संदेश लिया है महाराष्ट्र के लोगों के लिए कि रोड सेफ्टी बहुत इम्पॉर्टेंट है. रोड सेफ्टी जो छोटी छोटी गलतियाँ होती हैं जैसे किसी ने हेलमेट नहीं पहना या फिर किसी ने सीट बेल्ट नहीं लगाया है या लोग थोड़ा दारू पी के गाड़ी चलाते हैं या फिर रॉन्ग साइड से चलते हैं इसकी वजह से बहुत छोटी छोटी बातों को लेकर दुर्घटना हो जाती है और वो दुर्घटनाएँ ऐसी है कि बाद में पूरे परिवार सफ़र करता है. तो हम महाराष्ट्र पुलिस और एयरफोर्स की तरफ से ये हम सबको संदेश देते हैं कि सड़क की जितने भी नियम हैं उनको अच्छी तरह से पालन करें और सुरक्षित रहें. दूसरा हम साइकिलिंग के माध्यम से ये भी संदेश देना चाहते हैं कि आप जितना साइकिल चलाएँगे उतना ही आपका स्वास्थ्य बिल्कुल सही रहेगा और ट्रैफिक की सारी समस्याएँ दूर हो जाएंगी. ठीक है, हमारी टीम में 20 लोग हैं और हमने अपना जो अभियान स्टार्ट किया वो नासिक से स्टार्ट करके धुले, भुसावल, अकोला, अमरावती, नागपुर, फिर नागपुर से रिटर्न हम दूसरे रास्ते से आए दैट इज वर्धा, यवतमल, वासिम, जालना और आज सिर्डी पहुँचे हैं. ये हमारा सफ़र 1700 किलोमीटर का है. हम करीब 1600 किलोमीटर के आसपास का सफ़र आज तय कर चुके हैं. कल हमें नासिक पहुंचना है, करीब यहाँ से 90 किलोमीटर है, कल हम पहुंच जाएंगे वहाँ तक. ये हमारा पूरा अभियान 22 तारीख को स्टार्ट हुआ और 4 को ख़त्म होगा, तो 11 दिन का पूरा प्रोग्राम है. आज 10वां दिन है, 10 दिन तक हम लोगों ने पूरा ये अभियान चलाया. काफ़ी अच्छा रिस्पांस मिला, लोगों ने काफ़ी इसको सराहा है और जहाँ जहाँ हम लोग गए वहाँ पे लोगों ने हमारे इस पूरे कार्य को बहुत सराहा है. हमने पैम्पलेट्स बांटे लोगों को, ऐसे बात करके एडवाइस किया, कॉलेज में गए, स्टूडेंट्स से मिले, जो स्कूल जाने वाले छोटे बच्चे थे उन्होंने बहुत ज़्यादा उत्साह दिखाया हमारे इस प्रोग्राम के लिए और इससे काफ़ी लोग उत्साहित हैं. मैं समझता हूँ कि इससे लोग सीख लेंगे और सड़क के सारे नियमों का अच्छी तरह से पालन करेंगे ताकि कोई दुर्घटना ना हो. आज खरे अर्थाने शिर्डी संस्थानमध्ये येऊन आम्ही खरोखर सायकल जी आमची रॅली आहे ती खऱ्या अर्थाने आज पावन झालेली आहे. माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर डॉक्टर सिंगल सर यांनी यांच्या माध्यमातून ह्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या रॅलीमध्ये साधारण महाराष्ट्र पोलीस नाशिक शहराचे 10 जवान सामील झालेले आहेत. त्यानंतर एअरफोर्सचे 10 जवान सामील झालेले आहेत, त्यामध्ये 6 रायडर पोलीसचे आणि 6 रायडर एअरफोर्सचे असे 12 रायडर्स यामध्ये सामील या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत. यामध्ये रोड सेफ्टी, हेल्दी लाईफ, हेल्मेटचं महत्त्व आणि ट्रॅफिकचे नियम वगैरे ह्या नियमांचे सगळ्यांनी पालन करावं असा हा संदेश आम्ही नाशिकवरून सुरुवात करून नागपूरपर्यंत जाऊन आज आम्ही शिर्डीमध्ये नागपूरहून रिटर्न शिर्डीमध्ये पोचलेलो आहोत. आम्ही या माध्यमातून हा मोठा संदेश जनतेपर्यंत पोहोचू इच्छितो की प्रत्येकाने ट्रॅफिकचे नियम पाळावेत. बरेचसे लोक हेल्मेट घालत नाहीत आणि कर्कश हॉर्न वाजवतात, हॉर्न वाजू नये. हा संदेश आम्ही या माध्यमातून लोकांपर्यंत देणार आहोत आणि दिलेला आहे. आम्ही या रॅली दरम्यान बरेच पॉम्पलेट वगैरे वाटलेले आहे, त्यामध्ये बरेच माहिती पत्रकामध्ये बरीचशी माहिती चांगल्या प्रकारची माहिती आम्ही त्यामध्ये ॲड केलेली आहे आणि प्रत्येकाने आपली हेल्थ चांगली ठेवावी, आपलं आपण तंदुरुस्त राहावं एवढाच आमचा यामध्ये संदेश आम्ही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शांत, सुरक्षित आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी वाहनांचा वापर जपून करा. आवश्यक तेव्हाच आणि आवश्यक तेवढ्याच वेगाने वाहन चालवा.
वेळोवेळी विविध ठिकाणी वाहतूक संदर्भातील नियम अगदी आवर्जून पाळावेत असे विविध संदेश या रॅलीतून दिले जाणार आहेत. केवळ स्वतःपुरताच नव्हे तर आपल्या कुटुंब परिवाराकरता हेल्मेटचा वापर करणं, सीट बेल्टचा वापर करणं, नो हॉर्नचा नियम पाळून दुसऱ्याप्रती संवेदनशीलतेचे पालन आणि अशाच प्रकारे विविध नियम पाळल्यास रोजचे महामार्ग आणि इतर ठिकाणी होणारे अपघात टाळता येतील हे जनतेच्या मनावर बिंबवणं हाच खरा या रॅलीचा उद्देश आहे. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस एन मीडिया, शिर्डी.